लोकल रेल्वे ही मुंबईची जीवनवाहिनी. मुंबई आणि उपनगरातून प्रवास करण्यासाठी लाखो मुंबईकर रेल्वेचाच प्रामुख्याने उपयोग करतात. 16 एप्रिल 1853 साली पहिली रेल्वे ही मुंबई ते ठाणे अशीच धावली. साहजिकच ठाणे रेल्वे स्टेशन आणि परिसराला भारतीय रेल्वेच्या इतिहासात एक वेगळंच मानाचं स्थान आहे. पण 165 वर्षांनंतर ठाणे शहरही वाढलं, जिल्ह्याच्या कक्षा रुंदावल्या, तिथली लोकसंख्या झपाट्यानं वाढली आणि साहजिकच गरजा वाढल्या. त्याचा पायाभूत सुविधांवर ताण वाढला, त्यामुळे त्यानुसार त्यात बदल आणि आधुनिकता आणण्याची गरज वाढली. नेमकी हीच गरज खासदार राजन विचारे यांच्या नेतृत्व गुणांनी ओळखली. ठाणे, नवी मुंबई आणि मीरा भाईंदर या 3 महापालिका त्यांच्या खासदारकीच्या म्हणजे लोकसभा मतदारसंघाच्या कार्यकक्षेत येतात. तिथल्या रेल्वे प्रवाशांच्या समस्या त्यांच्या अजेंड्यावर अग्रस्थानी आहेत. त्या सोडवण्यासाठी एक कार्यसूचीबद्ध अहवालच राजन विचारे यांनी आखला असून त्यानुसार व्हिजन मिशन आखून ते अहोरात्र झपाट्यानं काम करत आहेत. ठाणे रेल्वे स्थानकाच्या विविध समस्या खासदार राजन विचारे यांनी अभ्यासाने लक्षात घेतल्या. त्यासाठी रेल्वेचे महाव्यवस्थापक असोत किंवा तत्कालीन रेल्वे मंत्री माननीय सुरेशजी प्रभू आणि विद्यमान रेल्वे मंत्री माननीय पियुषजी गोयल यांची वारंवार भेट घेऊन रेल्वे प्रवाशांच्या मागण्या आणि समस्यांबाबत पत्र निवेदन देऊन त्यांनी अनेक प्रश्न मार्गी लावले. मतदार संघातील लोकांच्या या प्रश्नी ते सर्वांकडे कायम आग्रही राहिले आहेत. मध्य रेल्वेचे महाप्रबंधक सूद यांना भेटून ठाणे ट्रान्स हार्बर मार्गावरील प्रवाशांच्या समस्यांची निवेदन त्यांनी वेळोवेळी दिली. ठाणे स्थानकातील कचऱ्याची समस्या वारंवार मांडली. तिथली अस्वच्छ दुर्गंधीयुक्त शौचालय, बंद पडलेल्या CVM मशीन्स, उपहारगृह या समस्या खासदार राजन विचारे यांनी धडाडीनं मांडल्यामुळे त्यात आमूलाग्र बदल झाले आहेत. राजन विचारे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे ठाणे स्थानकात 1-2 नाही तर 14 ATVM मशीन्स दिसतात. देशातलं पहिलं वातानुकूलित शौचालय ठाण्यात उभारलं गेलं हे देखील राजन विचारे यांच्या कामाचं फलित. ठाणे रेल्वे स्टेशन संपूर्णपणे CCTVच्या सुरक्षेखाली आलं आहे. एखादा प्रश्न हाती घेतला की तो तडीस नेल्याशिवाय शांत बसायचं नाही. प्रशासन आणि मंत्र्यांकडे पाठपुरावा करायचा ही त्यांची कार्यपद्धती. शिवसेनेच्या ढाण्या वाघासारखं त्यांचं काम. ठाणे रेल्वे स्टेशनवरचा ताण वाढू लागला आहे, ठाणे शहरही वाढतंय. त्यामुळेच ठाणे मुलुंड दरम्यान नवीन ठाणे रेल्वे स्थानकाची उभारणी करावी ही त्यांची मागणी होती. ठाण्यातील मनोरुग्णालयाची जागा या नव्या रेल्वे स्थानकासाठी मिळावी अशी मागणी त्यांनी सातत्यानं केली. केंद्र सरकारकडेही वेळोवेळी पाठपुरावा केला. राज्याचे माजी आरोग्यमंत्री माननीय दीपक सावंत आणि शिवसेना नेते, विद्यमान आरोग्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री तसंच ठाणे व संभाजीनगरचे पालकमंत्री आमदार एकनाथजी शिंदे साहेब तसंच ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल या सर्वांच्या सहकार्यामुळे आता नवीन ठाणे रेल्वे स्थानकाचा मार्ग सुकर झाला आहे. इथेच मेट्रो स्थानकही उभारलं जाणार आहे. ठाण्यातून देशभरात लोक प्रवास करतात. केरळसाठी ठाण्यातून स्पेशल रेल्वे सुरू करावी ही मागणी खासदार राजन विचारे यांनी केली आहे. लातूर एक्सप्रेसला ठाण्यात थांबा मिळावा या मागणीचं निवेदनही त्यांनी रेल्वे मंत्र्यांना दिलं. झारखंडला जाणाऱ्या हतिया एक्सप्रेसला ठाण्यात थांबा मिळाला तर तो खासदार राजन विचारे यांच्या सततचा पत्रव्यवहार आणि पाठपुराव्यामुळेच. विदर्भ एक्सप्रेस आणि अमरावती एक्सप्रेसला ठाण्यात थांबा मिळाला तोही खासदार राजन विचारेंमुळेच. कोणार्क एक्सप्रेस, कन्याकुमारी एक्सप्रेस आणि गदग एक्सप्रेस या गाड्यांना खासदार राजन विचारे यांच्या प्रयत्नांमुळे ठाणे स्थानकात थांबा मिळाला आहे. कल्याण डोंबिवलीच्या पुढे राहणाऱ्या प्रवाशांना नवी मुंबईला जाण्यासाठी ठाण्याला उतरून ठाणेवाशी ही रेल्वे पकडावी लागते. त्यांची ही तारेवरची कसरत दगदग वाचवण्यासाठी खासदार राजन विचारे यांनी MRVC कडे पत्रव्यवहार केला. अखेर MRVC ने कळवा ते ऐरोली असा 2.5 किलोमीटर लांबीचा एलिव्हेटेड म्हणजेच उन्नत मार्ग तयार करण्याला मंजुरी दिली आहे. खासदार राजन विचारे यांनी ठाणे रेल्वे स्टेशन वरील समस्या एक एक करत सोडवल्या आहेत. सॅटिसवर ज्येष्ठ नागरिक आणि अपंगांसाठी लिफ्ट, LED चा लोकार्पण सोहळा,
फलाटांची उंची वाढली, मेडिकल रूमची स्थापना, मोबाईल फोनवरूनच रेल्वे तिकीट बुकिंगचं ऍप्लिकेशन, ठाणे रेल्वे स्थानकाजवळ पार्किंग प्लाझाचं लोकार्पण, वाशी ते बेलापूर आणि ठाणे रेल्वे स्थानकात मोफत वायफाय सुविधेचं उद्घाटन, ठाणे रेल्वे स्थानकात 2 सरकते जिने, सीवूड दारावे रेल्वे स्थानकात नवीन तिकीट घर आणि भुयारी मार्ग, ऐरोली ते बेलापूर रेल्वे स्थानकांमध्ये 44 ATVM, महानगर गॅसचे अधिकारी आणि रेल्वे अधिकारी यांची भेट घडवून आणून महानगर गॅसची पाईपलाईन रेल्वे रुळाखालून आणण्याची मागणी खासदार विचारे यांनी केली आहे. त्यातून त्यांची दूरदृष्टी दिसून आली. 165 वर्षांचा इतिहास असलेल्या ठाणे रेल्वे स्थानकावर रेल्वेचं वस्तुसंग्रहालय उभारलं जावं अशी आग्रही मागणी खासदार राजन विचारे यांनी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली आहे. रेल्वेच्या कामात महापालिका, MMRDA आणि इतर प्राधिकरणांकडून सहकार्य मिळावं म्हणून ते वेळोवेळी सर्व अधिकाऱ्यांची एकत्र बैठक आयोजित करतात. पुलाखालून धावणाऱ्या लोकलवर पुलाचा भाग कोसळून अपघात, दुर्घटना घडू नये यासाठी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसोबत त्यांनी अनेकदा पुलांचा पाहणी दौराही आयोजित केला असून वेळोवेळी अधिकाऱ्यांना सूचनाही केल्या आहेत. ठाणे रेल्वे स्थानकावर नव्या पादचारी पुलासाठी त्यांनी मंजुरी मिळवून घेतली आहे. 4 लिफ्ट आणि 4 सरकते जिनेही बसवले जाणार आहेत. तसंच फलाट क्रमांक 9 आणि 10 ची उंचीही वाढवली जावी असं निवेदन खासदार राजन विचारे यांनी रेल्वे प्रशासनाकडे सादर केलं आहे. ठाणे ते पनवेल गाड्यांचे डबे वाढवावे आणि ठाणे रेल्वे स्थानकातून मुंबई CSMT साठी AC लोकल सुरू करावी ही त्यांची मागणी आहे. कोपरी पूर्व सॅटिस 2 प्रकल्पाला रेल्वे मंत्रालयानं मंजुरी दिली असून ठाणे महापालिका हा प्रकल्प उभारणार आहे. ठाणे पूर्व भागातील कोपरीची वाहतूक कोंडी यामुळे कमी होणार असून या सॅटिस 2 ची कनेक्टिव्हिटी नवीन ठाणे रेल्वे स्थानक, मेट्रो आणि हायवे यांच्याशी जोडली जाणार आहे. नुकतंच सॅटिस 2 च्या कामाचं भूमिपूजन पार पडलं. तुर्भे रेल्वे स्थानकाजवळील पादचारी पुलाचं कामही प्रगतीपथावर आहे. ऐरोली कळवा उन्नत रेल्वे मार्गाला MUTP 3 अंतर्गत मंजुरी मिळाली आहे. 428 कोटी रुपयांच्या या प्रकल्पासाठी जागतिक बँकेचं 342 कोटींचं अर्थ सहकार्य मिळणार असून केंद्र आणि राज्य सरकारकडून 80 कोटी रुपये मदत मिळणार आहे. 2020 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होणार आहे. या प्रकल्पामुळे ठाणे रेल्वे स्थानकावरील प्रवाशांची गर्दी आणि रेल्वे सेवेवर पडणारा अतिरिक्त ताण कमी होणार आहे. खासदार राजन विचारे यांच्या विशेष प्रयत्नांमुळे त्यांच्या लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक रेल्वे स्थानक आणि आसपासच्या परिसरात सुरक्षेच्या कारणास्तव अनेक CCTV बसवले आहेत. त्यांची काही ठळक कामं: बेलापूर आग्रोळी गावाशेजारी रेल्वे रूळ ओलांडण्यासाठी पादचारी पुलाचं काम सुरू करण्यात आलं असून हा पूल लवकरच लोकांच्या सेवेसाठी खुला होणार आहे. तुर्भे स्थानकात LED लाईट्सचं उद्घाटन. पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना ऑफिसच्या वेळेमध्ये खूप त्रास सहन करावा लागतो. त्यांची समस्या ओळखून पश्चिम रेल्वेचे महाप्रबंधक हेमंत कुमार यांना रेल्वे प्रवाशांच्या समस्या आणि गर्दीच्या वेळेत जास्त गाड्या सोडण्याचं निवेदन दिलं. भाईंदर रेल्वे स्थानकावरील अपुऱ्या नागरी सुविधांकडेही खासदार राजन विचारे यांनी लक्ष वेधलं. पिण्याचं पाणी, शौचालय, पादचारी पूल अशा समस्या त्यांनी महाप्रबंधकांकडे मांडल्या आहेत. नवी मुंबई मधील प्रत्येक स्टेशनवर LED, ATVM मशीन्स, पार्किंग सुविधा, फॅन्स, लाईट्स, स्वच्छता आणि डागडुजी अशा अत्यावश्यक सोयी सुविधा त्यांनी पुरवल्या. आशिया खंडातील सर्वात मोठं, सुसज्ज आणि अत्याधुनिक सोयी सुविधांनी युक्त रेल्वे स्थानक असा उल्लेख होत असलेल्या सी वुड्स रेल्वे स्थानकाचा कायापालट करण्यात खासदार राजन विचारे यांचा मोलाचा वाटा आहे. सोबत अनधिकृत फेरीवाल्यांच्या समस्यांचं गाऱ्हाणही मांडलं. तसंच रात्रीच्या वेळी अधिक सुरक्षा रक्षकही नेमावे. मीरा रोड रेल्वे स्थानकात नवीन तिकीट घर उभारावं. उपहारगृह आणि फलाटांच्या कमी उंचीचा मुद्दा त्यांनी मांडला आहे. मीरा रोड आणि भाईंदर रेल्वे स्थानकांमध्ये सरकते जिने आणि लिफ्ट बसवले आहेत. फलाटांची उंची वाढवण्याचं काम लवकरच सुरू होणार असून भाईंदर रेल्वे स्थानकाखालून पूर्व पश्चिमेला जोडणारा भुयारी मार्गही सुरू झाला आहे. आपला नेता किंवा लोकप्रतिनिधी नेमका कसा असावा
याचं उदाहरण म्हणजे खासदार राजन विचारे. ठाणे लोकसभा मतदारसंघातील रेल्वे प्रवाशांसाठी 5 वर्षातच त्यांनी एवढं भरीव काम केलं आहे की त्यामुळे त्यांनी लोकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे खासदार म्हणून यापुढेही राजन विचारेंनाच पसंती दिली जाईल अशी लोकांकडूनच मागणी होत आहे. आपका ये चौकीदार पूरी तरह से चौकन्ना है. येत्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या धनुष्यबाण या निशाणी समोरील बटन दाबा आणि शिवसेना, भारतीय जनता पक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, राष्ट्रीय समाज पक्ष महायुतीचे लोकप्रिय तरुण तडफदार उमेदवार माननीय श्रीयुत राजन विचारे यांना प्रचंड बहुमताने विजयी करा. टाळी एक वेळ पडली नाही तरी चालेल, पण तुमचं मतदान योग्य ठिकाणीच पडलं पाहिजे. आणि शिवरायाचा भगवा झेंडा, शिवसेनेचा भगवा झेंडा, हिंदू धर्माचा भगवा झेंडा सतत सातत्यानं आसमानात फडकत राहायला पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.